पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या ही 80 घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने या धोकादायक इमारतींना नोटिसा बजावून इमारती मोकळ्या करण्याच्या सूचना देखील दिल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. या संदर्भात धोकादायक इमारतीच्या नावाची यादी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या धोकादायक इमारतीच्या संख्यांमध्ये सर्वाधिक जास्त धोकादायक इमारती या प्रभाग ड मध्ये आहेत. एकट्या पनवेल शहरातच 48 इमारती या धोकादायक आहेत. यामध्ये वाल्मिकी नगरमधील पनवेल महानगरपालिकेच्या स्टाफ क्वार्टर्सचा समावेश आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका इमारतीचा सहभाग आहे. पनवेल महापालिका हद्दीत ज्यांना 60 अधिक काळ गेला आहे यामुळे या शहरातील धोकादायक इमारतींची संख्या देखील सर्वाधिक अशी आहे. त्यासोबतच खारघर शहरातील 13 इमारती, कळंबोली शहरातील 10 इमारती, कामोठे प्रभागातील 9 इमारती धोकादायक असून या इमारतींना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.